ही आकर्षक ट्रॉफी मोहन पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आशिषाला दिली जाते. आपण पाहू शकता मॅन ऑफ द मॅच स्वरूपामध्ये. त्यानंतर त्रिनाथ पाटील साहेबांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते गिफ्ट हॅम्पर दिलं जाते. हे आपण गिफ्ट हॅम्पर पाहू शकता. त्यानंतर रुपेश पाटील साहेबांना विनंती असेल की आणखीन एक गिफ्ट हॅम्पर आहे ते आपण आपल्या शुभ हस्ते आशिषाला द्यायचं आहे. आणि जनार्दन नाईक साहेबांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते आणखीन एक गिफ्ट हॅम्पर आशिषाला द्यायचं आहे. त्यानंतर जय पाटील साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत आणि त्यांना विनंती असेल जयचंद पाटील सॉरी जयचंद पाटील साहेबांच्या शुभ हस्ते हे पारितोषिक मॅन ऑफ द मॅचच्या स्वरूपामध्ये दिलं जाते. हे मॅन ऑफ द मॅच पारितोषिक दिले गेलेले आहेत जे आम्हाला स्पॉन्सर केले गेलेले आहेत. नक्कीच आकर्षक ट्रॉफी आपण पाहतोय. त्यानंतर आकर्षक गिफ्ट आपण पाहतोय. हे सर्वच पारितोषिक आम्हाला स्पॉन्सर केलेले आहेत. त्यामध्ये रामपीर मार्केटिंग प्रोप्रायटर श्रीराम चौधरी यांच्याकडून आकर्षक गिफ्ट, श्री रवींद्र मारुती पाटील यांच्याकडून आकर्षक गिफ्ट, सुशांत मधुकर पाटील यांच्याकडून आकर्षक गिफ्ट आणि राजेंद्र गोपीनाथ भोईर यांच्याकडून आकर्षक गिफ्ट. तर वळूया आपण सामन्याकडे. आणि ज्यावेळी प्रतिष्ठा सामन्यास सुरुवात होईल तेव्हा समलोचन कक्षामधून आपण आवाज ऐकणार आहोत व्हॉइस ऑफ मारारे राहुल भोईर सरांचा. थँक यू सो मच धुमाल सर. आपण लगेचच सामना देखील सुरू करणार आहोत. अजिबात वेळ न घेता चार षटकांची मॅच असेल आणि 20 मिनिटं असतील या देखील गोष्टीची नोंद घ्यावी. अप्रतिम या स्पर्धेचं आयोजन आणि सुंदर टेलिकास्ट देखील आपल्याला पाहायला मिळतोय आणि सुंदर हा वातावरण देखील आज आपल्याला पाहायला मिळतो. मोठ्या संख्येने मान्यवर देखील आपल्या व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळतात. तर फिल्डिंग देखील लावून झाली आहे. आपण लगेचच मॅच सुरू करूया. डे देखील भरपूर सुरू आहेत. ज्ञानेश्वर मुकादम देखील आनंद घेत आहेत सर्वच डेचा. ज्ञानेश्वर मुकादम आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. आज प्रॉमिस डे आणि थोडक्यात सांगेल प्रॉमिस डे विषयी. स्वराज्याची स्थापना करून दाखवून दिला आणि आईचं स्वप्न ज्यांनी कम्प्लीट केलं छत्रपती शिवाजी महाराज यांनी केलेलं प्रॉमिस त्यांच्या आईला त्यांच्या मातेला आणि तो स्वप्न त्यांनी मात्र साकारलं. स्वप्न बघितलं होतं आणि तो स्वप्न सत्यात देखील आपल्याला पाहायला भेटलं. जाऊया आपण मॅचच्या दिशेनं. तो सामना सुरू होतो. 4 ओव्हरची ही देखील आपल्याला मॅच पाहायला मिळेल. दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच. पहिलाच बॉल फुल टॉस ऑनरेसा हा फटका. चेंडू जास्त दूर जाणार नाहीये. एकाच जावीत ना मेल आणि सिंगल न धावांचा श्रीगणेश होत असताना धावसंख्या धावपलकावर दरम्यान एक आपल्याला पाहायला मिळते. पुढचा बॉल फुल टॉस आहे. फटका खूप चांगला आपल्याला पाहायला भेटला. इनफिल्डच्या वरून खेळायचं होतं बॅट्समनला मात्र टायमिंग एवढं चांगलं नव्हतं. पावल पेचा षटक सुरू आहे. पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड घेणार आहे दरम्यान गोलंदाज आशिष. आपल्याला पाहायला मिळतात पहिल्या षटकामध्ये संघाची धावसंख्या धावपलकावरती दरम्यान 2 धावा. आमच्यासोबत आमचे सहकारी समालोचक विशाल आहेत, धुमाल सर आहेत, ज्ञानेश्वर मुकादम आहेत. सर्वांचं हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि आमचे ऑपरेटर ओमकार भोईर, डीजे सूरज हे सर्व आमचे ऑफिशियल सज्ज आहेत या स्पर्धेसाठी. चिनू शॉट फाईन लेगला फील्ड होत पर्यंत या 2 धावा इथं मिळतील आणि 2 धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या
दोन पुढे जाते, धावसंख्या स्कोर कार्ड वरती एकूण आपल्याला पाहायला मिळते आहे दरम्यान चार, आशिष सहा पहिला षटक पॉवर प्लेचा षटक मार्गस्थ असताना संघाची धावसंख्या धावपळकती चार. यापुढच्या दोन्ही टीमना सज्ज राहायचं आहे टॉससाठी. इनिंग ब्रेक मध्ये आम्ही टॉस करू. वाघबिल टीमचे कॅप्टन आणि कासार वडवली टीमचे कॅप्टन दोन्ही टीमच्या कॅप्टनना रिपोर्ट करायचा आहे. इनिंग ब्रेक मध्ये आम्ही टॉस करू. पुढचा बॉल या दरम्यानचा जबरदस्त हा चेंडू होता, फुलर लेनचा हा चेंडू. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते या दरम्यान. गोलंदाज आशिषच्या माध्यमातून लेफ्ट आर्म गोलंदाज आहे आणि स्विंग करत असताना श्रीकांत भोर यांचं शुभागमन झालं. आपलं हार्दिक स्वागत आहे. रणजित स्पोर्ट्स कासार वडवलीचे आयोजक देखील आहेत. आपलं हार्दिक स्वागत आहे. आपलं हार्दिक स्वागत आहे. या दरम्यान फटका आपल्याला चांगला पाहायला मिळतो. फिल्डर देखील आहेत. फिल्डिंग चांगली झाली आहे. एका साक्षीनं चेंडूची उचलून फेक करतील. तोपर्यंत मिळतील या दोन धावा. दोन धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या दोन पुढे जाते. धावसंख्या धावा पलकावरती आपल्याला सहा पाहायला मिळते. स्पर्धेचा आजचा आपण बघतोय सलग या दरम्यानचा पाचवा दिवस. सुंदर ही मॅनेजमेंट आपल्याला पाहायला मिळते. सभापती चषक 2021 पर्व आपण एन्जॉय करतोय आणि जबरदस्त अप्रतिम सुरेख असा हा स्पर्धेचं आयोजन. लेफ्ट आर्म गोलंदाज पुन्हा एकदा पुढचा बॉल. फुल टॉस आहे. आक्रमण करण्याचा प्रयत्न होता. मिस्टामिंग शॉट चेंडू डीप मध्ये आहे. फिल्डिंग चांगली झाली आहे. ठेटेच्या माध्यमातून फेक देखील एवढी चांगली नव्हती. नो बॉलचा इशारा अनिल सरांचा आमच्यापर्यंत आला. बीमर आहे आणि नो चेंडू या दरम्यान घोषित केला अंपायरनं. तर जाऊया आपण आता मात्र कंट्रोल रूम मध्ये. तिथे तिसरा अंपायर आमच्या उपस्थित असतील. चेक करूया. तर नो बॉल आहे. हा गुड डिसिजन अंपायर अनिल सर, गुड जॉब. येणारा चेंडू फ्रीचा देखील असेल. रणजी स्पोर्ट्स कासार वडवली संघ देखील इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळेल आणि बोईर सर देखील आमच्या सोबत उपस्थित आहेत. एक स्पर्धेचे दमदार दर्जेदार असे आयोजक. या तीन धावा इथं मिळतील. पुढचा चेंडू फ्रीट देखील आहे. संघाची एकूण धावसंख्या स्कोर कार्ड वरती एकेरी अंकामध्ये 9. षटकातील पुढचा बॉल स्ट्रायकिंग केला बासमन प्रेम. फ्रीडचा बॉल मात्र या दरम्यानचा हा चेंडू उजवा सिक्सच्या बाहेर आहे. अंपायरचा इशारा आपल्यापर्यंत आला. व्हाईट बॉलचा एक इथनं अवांतर धाव मिळते. एक्स्ट्राच्या मदतीनं संघाची धावसंख्या आता मात्र एक न पुढे जाईल. धावपलकावरती धावसंख्या पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना किमने दिवी टीमच्या आपल्याला पाहायला मिळते. दुहेरी अंकामध्ये डिजिट डबल मध्ये 10 धावा धावपलकावरती. दुसऱ्या फेरीतील ही पहिली मॅच आपल्याला पाहायला मिळते. सुंदर ही मॅच आपल्याला रंगतदार पाहायला मिळेल यामध्ये शंका नाहीये. फ्रीट कंटिन्यू. आक्रमण करण्याचा प्रयत्न खोदून काढला फटका. तिथे हाईट फिल्डर झेल स्वीकारलाय. बॅट्समन आउट नसतील. काही धावा इथं मिळू शकतील. रनआउटची अजून एक संधी होती. फेक चुकीची आणि भागम भाग आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. धावपळ आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. जिथे एकच धाव झाली होती तिथे या तीन धावा कंप्लीट करत असताना मैदानाच्या आतमध्ये एक धावीची किंमत माहिती आहे आपल्याला आणि एक धावीची किंमत कालच्या दिवसामध्ये नक्की समजली असेल ज्या टीमनं एका धावेने सामना गमावला. अर्थातच गावदेवी स्पोर्ट्स बालकुम एका धावेने मॅच सामना गमावला होता आणि सभापती चषकामध्ये त्यांचा आव्हान संपुष्टात आला होता. ती एक धाव अजूनही त्यांना आठवत असेल. एकेके धावेने जेव्हा आपण मॅच हरतो तेव्हा मित्रांनो तुमची झोप उडून जाते. एक धाव खूप महत्वाची असते. इथे एक नव्हे तर पूर्ण तीन धावा एक्स्ट्रा खर्च केले आहेत. नानक टीमनं या महागात पडू शकतील. तीन धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या आपल्याला मात्र पाहायला मिळते स्कोर कार्ड वरती. एकूण धावा आपल्याला 13 पाहायला मिळतात. पहिला षटकाचा सांघिक खेळ कंप्लीट झालाय. एक चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळते.